नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज संपूर्ण भारतभर केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये बंद पाळला जातो आहे आणि या बंदला भारतभर उत्स्फूर्त, काही ठिकाणी संमिश्र अशा स्वरूपाचा प्रतिसादसुद्धा मिळताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आपण या पार्श्वभूमीवर मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आज आहेत भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील कव्हेकर, ते माझे आमदार राहिले आहेत आणि किसान मोर्चाचे उपाध्यक्षसुद्धा ते राहिले आहेत. त्याचबरोबर शेतीप्रश्न आणि शेतीविषयक कायद्यांचा त्यांचा अभ्याससुद्धा राहिलेला आहे, त्यामुळं ते एक शेतीविषयक कायद्यांच्या अभ्यासकमधूनसुद्धा आज आपल्यासोबत बोलणार आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. या अनुषंगाने माझा हा प्रश्न आहे की 20 सप्टेंबर 2020 हा जो हे जे काही 3 कायदे पारित केले गेले केंद्र शासनाकडून, तर त्या कायद्याबद्दल बराच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आढळून येतो. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की ही 3 कायदे कोणते आहेत, या 3 कायद्याची नावं काय आहेत, कसं आहे याच्यामध्ये. आता जे केंद्र सरकारनं या ठिकाणी 2 कायदे आणि 3 कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात 3 केलेत. त्यातला पहिला कायदा अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये मार्केट कमिटीच्या बाहेर शेतकऱ्याला आपला माल विकता येईल, आणि हा जो कायदा करण्याच्या बाबतीमध्ये. सर, माझा प्रश्न हा होता की हे 3 कायदे कोणते आहेत. मी सांगतो ना, त्याच्यामध्ये मूळ विषय जो आहे की या पद्धतीनं हा जो पहिला कायदा आहे त्या पहिल्या कायद्याचाच मी सांगतोय की हा जो पहिला कायदा आहे तो मार्केटच्या बाहेर विकण्याच्या परवानगीचा कायदा. तर तो बाहेर विकण्याची परवानगी ह्याच्यामध्ये दिली म्हणजे मार्केट कमिट्या बंद होणार नाहीत. उलट आपण कुठल्या एखाद्या कंपनीला जर माल विकला, तर पूर्वी मी इथं लातूर मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम केलेलं आहे, लातूर शहरामध्ये जर बाहेरल्या एखाद्या कंपनीला माल जर विकला तर त्यातनं मार्केट शेड्स वजा करण्याचं काम आणि बाकीचे इतर टॅक्सेससुद्धा वसूल करण्याचं काम आम्ही त्यावेळेस करत होतो. पण या कायद्याप्रमाणे जे काँग्रेसची मागणी होती किंवा इतर पक्षाचीसुद्धा मागणी होती, तर त्या मागणीप्रमाणे आत्ता विकलं तर तशा प्रकारचा कुठलाही टॅक्स वसूल करता येईल आणि शेतकऱ्याला आपला साठा करता येईल, बाहेर परदेशामध्ये सुद्धा माल नेऊन विकता येईल, हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. दुसरा जो कायदा आहे याच्यामध्ये, तर त्या दुसऱ्या कायद्यामध्ये की आपल्याला करार शेती पद्धत ज्याला आपण म्हणतो, जे ग्रामीण भागामध्ये आत्तासुद्धा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, त्याला आम्ही बटई म्हणतो किंवा 34 म्हणतो. आणि या नवीन कायद्याच्या माध्यमातनं जसं आपल्याकडे आता कृषी कंपन्या आहेत किंवा कुठल्या आणखीन बाकीच्या कंपन्या असतील, म्हणजे जे उद्योजक कंपन्या, या कंपन्या शेतकऱ्याच्या बरोबर आपला करार करू शकतील आणि करार करून त्या ठिकाणी शेतीचं ठरवून, जे समजा एकराला समजा शेतकऱ्याला आपल्याला 25,000 देण्याचं असं ठरलं किंवा आणखीन 50,000 ठरलं असेल, तर त्याप्रमाणे देण्याचा करार करून त्याला देता येईल. आणि दिल्यानंतर जर त्या शेतीमध्ये नुकसान त्या कृषी कंपनीला आलं तरीसुद्धा त्यांना ठरलेली रक्कम शेतकऱ्याला द्यावं लागेल. असं म्हणताना की मला नुकसान झालं मी देऊ शकत नाही, द्यावं लागेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पूर्वी जर 12 वर्ष जर एखादी शेती केली तर त्या शेतीवरती तशा प्रकारचं म्हणजे नाव त्या करणाऱ्या माणसाचं लागायचं आणि त्यामुळं शेतीचा मालक तो जो करणार आहे तो होता. परंतु या शेती याच्यामध्ये करार अशा प्रकारचा केला आहे की कुणीही शेती केली तरीसुद्धा त्या शेतीची मालकी जो मूळ मालक आहे त्याचंच त्या ठिकाणी राहणार आहे. आणि माल विक्रीमध्ये समजा आमचं एखादं सोयाबीनचा दर आमचा समजा 5,000 रुपये क्विंटलचा ठरला आणि जर ते जर 6,000 विकलं, अधिक पैशानं विकले, तर विकलेलं बोनस विकलेली नफ्याची पर्सेंटेजसुद्धा ते शेतकऱ्याला द्यावं लागेल, बोनस शेतकऱ्याला द्यावं लागेल, अशा प्रकारच्या तरतुदी त्या सगळ्या त्या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. पण सर, करार शेती पद्धती, आता तुम्ही करार शेती पद्धतीबद्दल बोललात, तर करार शेती पद्धतीमध्ये हा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की सरकारी आकडेवारीनुसार 87% शेतकरी आपल्या भारत देशामध्ये अल्पभूधारक आहेत, 3 एकर 5 एकर अशा स्वरूपाची शेती असलेली. तर ज्या मोठ्या भांडवली कंपन्या आहेत, ज्या की कृषी क्षेत्रामध्ये रिलायन्ससारख्या काही कंपन्या आहेत, तर या कंपन्यांना या लहान लहान शेतकऱ्यांसोबत करार करण्यामध्ये इंटरेस्ट असेल का. दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ही कराराची जी काही किचकट पद्धत, कायदेशीर जी काही पद्धत आहे ती शेतकऱ्यांना कितपत समजेल. मुद्दा कसा आहे की आपल्या देशामध्ये आज 82% अल्पभूधारक आहेत, 82%. त्याच्यामुळं आज भारत देश हा अल्पभूधारकाचा कृषी देश म्हणलं तरी चालेल. म्हणून 2 एकर 1 एकरवाला शेतकरी शेती करू शकत नाही, हे मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला स्वतःला कल्पना आहे. जेव्हा या कंपन्या शेतीमध्ये येतील त्यावेळेस त्यांनी समजा एखाद्या गावची शेती 5,000 एकर आहे आणि ती एखाद्या कृषी कंपनीने घेतली, तर त्या 5,000 एकरामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणेल, तो नवीन बियाणाचा शोध लावेल. जसं पूर्वी आपल्याकडं पिवळी ज्वारीचं उत्पन्न 4 क्विंटल निघत होते एकरी, आपल्याकडे संकरित ज्वारी आली 20 क्विंटल निघायला लागलं, 25 क्विंटल निघायला लागलं,
तर तशा पद्धतीने नवीन जर म्हणजे तंत्रज्ञान शेतीमध्ये आलं, नवीन संशोधन शेतीमध्ये आलं, तर शेतीचं उत्पन्न इतकं वाढेल की भारत देश हा आजसुद्धा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा शेतीमधला देश आहे, तर तो यानंतर जगाच्या सर्वात म्हणजे नंबर एकचा देश होईल. आणि देशाचं शेतकऱ्याची जी आजची परिस्थिती आहे, जी जी आत्महत्या जी शेतकरी करत आहेत, तर ते बंद होऊन आर्थिकदृष्ट्या सबळ शेतकरी करण्यासाठी ही करार शेती उपयोगाची अशा प्रकारचं मत आहे. सर, या अनुषंगाने शेतकऱ्याला अशी भीती आहे की ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा अशा प्रकारे निळाची शेती, कापसाची शेती केली आणि कंपन्यांची मक्तेदारी त्यावेळेस स्थापित झाली, तर शेतकरी अशी भीती बोलून दाखवत आहेत की परत एकदा कंपनी राज येईल आणि यानंतर कंपनीची मक्तेदारी स्थापित होईल. तर या कायद्यामुळं कंपनीची मक्तेदारी खरंच स्थापित होईल का आणि पूर्ण जी शेती क्षेत्र आहे ते भांडवली लोकांच्या हातामध्ये जाईल का, याबद्दल काय सांगा? कसं आहे, ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारत देशामध्ये आली त्यावेळेस लोकशाहीचे राज्य भारतामध्ये नव्हतं, राज्यशाही होती. आणि त्यावेळेस ते उद्योगाच्या माध्यमातून आले आणि तशा प्रकारचं आपल्याच लोकाला फोडून आपल्यातच आपसात भांडणं लावून त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. त्यामुळं नुकसान इथं शेतकऱ्याचं कदापि होणार नाही. प्रत्येक गोष्ट मी बारीकीने वाचलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यामुळं मी विश्वासानं सांगतो की या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं 1000% कल्याण होणार आहे. आणि आता जे काही म्हणजे आंदोलन चालू आहे, तर ते आंदोलन एकतरी काही लोकांना त्याची माहिती नसल्यामुळं चालू आहे किंवा काही लोक राजकीय स्वार्थापोटी दुसरं कुठं काही करायला मिळत नाही कारण लोकांची साथ त्यांना मिळत नाही. आणि म्हणून या माध्यमातून असं काही गैरसमज शेतकऱ्यामध्ये पसरून करता येईल का या भावनेनं ती या ठिकाणी करते. त्याचबरोबर बाकीच्या खाजगी मार्केट कमिटीची मार्केट कमिटी होणार आहेत, खाजगी प्रायव्हेट मार्केट कमिटी ज्याला म्हणतो, आणि तुम्हाला बाहेर विकायची सुद्धा परवानगी असणार, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला करतील. त्यामुळे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही किंवा मार्केट कमिटीला सुद्धा चालू राहणार आहे. सर, या अनुषंगाने शेवटचा प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तू कायदा दुरुस्ती विधेयक हे आणलं गेलं, याचा संदर्भ तुम्ही आता दिलात, तर शेतकऱ्यांना अशी भीती आहे की या जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा, बटाटा, लसूण हे घटक वगळल्या गेल्यामुळं कंपन्यांना याचा साठा करता येणार आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये कंपन्या या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून बाजारामध्ये त्यांचे भाव पाडू शकतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना गोचीत आणू शकतात, अशी शेतकऱ्यांची भीती आहे. हे असं होईल का, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे अशा प्रकारची शक्यता नाही आहे. तुम्हाला माहिती असेल की पुणे जिल्ह्यातली एक आमचे गाडे म्हणून आहे त्यांनी कंपनी, कृषी कंपनी काढली आहे, 450 कोटीचा त्यांचा शेतकऱ्याच्या मालाचा व्यवहार आहे, 450 कोटीचा. आणि आत्ता कृषी कंपन्याचं फेडरेशन झालं आहे, त्याचे पवार म्हणून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी शेतकऱ्याकडनं माल एकत्रितपणे फळं असतील, भाजीपाला असेल किंवा इतर माल एकत्र घेऊन तो कुठंतरी बाहेर एकत्रितपणे विकण्याचं, जिथं मार्केट कुठं असेल वगैरे, तर अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळं इथं कोणतरी स्टॉक व्यापारी करेल आणि शेतकऱ्याला करता येणार नाही असं शेतकऱ्यानंसुद्धा त्या पद्धतीनं केलं पाहिजे. जसं आता कांद्याचे भाव आम्ही बघतो आहे की कधी कधी इतके भाव पडतात की आमचा शेतकरी रस्त्यावरती टाकून देतो. कांद्याचं तसं होतं, भाजीपाल्याचं तसं होतं. म्हणून शेतकऱ्याने आता तो माल गोडाऊनमध्ये ठेवला पाहिजे, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे, बाकीच्या ठिकाणी स्टोअर केला पाहिजे आणि जेव्हा बाहेर भाव वाढेल तेव्हा त्या पद्धतीने विकला पाहिजे. आणि ते केव्हा होईल, ज्यावेळेस अशा प्रकारचं कंपन्या या शेती करायला लागतील, उद्योजक या पद्धतीने शेती करायला लागतील, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. खुल्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचा माल यावा, एक हेल्दी अशा स्वरूपाचं कॉम्पिटिशन बाजारपेठेमध्ये निर्माण व्हावं, फार्मर टू कस्टमर, कस्टमर टू कंपनी, अशा प्रकारे शेतकरी ते कंपनी असा मधल्या दलालांना आडत्यांना वगळून सगळा व्यवहार व्हावा आणि जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट शेतकऱ्याच्या खिशामध्ये पडावं, अशा उद्देशातून, अशा या विजनच्या माध्यमातून हे 3 कायदे आणले असल्याचं मत या ठिकाणी कवेकरजी यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही असा आरोप आहे की MSP या ठिकाणी आम्हाला तोंडी आश्वासनाद्वारे देण्यात आलेली आहे, आम्हाला या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर लेखी MSPचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी हवं आहे. त्याचबरोबर यामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्याचं अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर आम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असंही शेतकऱ्यांचं मत आहे. ईस्ट इंडिया कंपनीसारखा हा कायदा असून कंपनी राज येण्याची ही चिन्ह आहेत, असंही शेतकऱ्यांचं मत आहे. दिल्लीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठका होत आहेत, या कायद्याची अंमलबजावणी, या कायद्याची दुरुस्ती, कायदा केंद्र सरकार मागे घेईल की यामध्ये आणखी काही सकारात्मक बदल शेतकऱ्यांच्या अनुषंगाने, शेतकऱ्यांच्या बाजूने होतील, ही गोष्ट पाहण्यासारखी आहे. मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी, लातूर.